नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या नवीन आणलेल्या स्क्रबरसाठी आहे ज्यावेळेस आपण हा नवीन स्क्रबर आणतो त्यावेळेस याचा उपयोग आपण कशासाठी करायचा आहे ते, ते बघूया येथे मी कैची घेतलेली आहे ज्यावेळेस आपण ही कैची नवीन घेऊन येतो त्यावेळेस या कैचीला खूप छान धार असते पण वापरून वापरून हिची धार निघून जाते अशा वेळेस या स्क्रबरचा वापर आपण कैचीला धार लावण्यासाठी करू शकतो अशा प्रकारे हा स्क्रबर आपण कैचीला घासून घ्यायचा आहे या पद्धतीने सर्व बाजूला ही कैची या पद्धतीने घासायची आहे स्क्रबर वरती अशाच प्रकारे या स्क्रबर चा वापर करून तुम्ही चाकूलाही धार लावू शकता या पद्धतीने इथे मी दोन्ही बाजूला कैचीला छान धार लावून घेतलेली आहे तुम्ही येथे बघू शकता अशा प्रकारे ही कैची एकदम थोडीशी पांढरी झालेली दिसत आहे या कैचीला अशा प्रकारे स्क्रबर वरती घासल्यामुळे खूप छान धार लागलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता कैची किती छान धारधार झालेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या या नवीन स्क्रबरचा चाकूला किंवा कैचीला धार लावण्यासाठी वापर नक्की करून बघा आता आपली दुसरी टीप आहे ती म्हणजे बांगड्यांसाठी आहे या बांगड्या अगदी सोप्या पद्धतीने सहज हातामध्ये जाण्यासाठी येथे आपल्याला एक ट्रिक करायची आहे ज्यावेळेस अशा आपण बांगड्या एकदम हातामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो अशा वेळेस या बांगड्या खाली पडतात आणि सर्व बांगड्या व्यवस्थित हातामध्ये जात नाहीत आणि या बांगड्या हातात घालताना हाताला लागतातही अशा वेळेस आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून हाताला बांगड्या लागणार नाहीत आणि त्या सर्व व्यवस्थित हातामध्ये जातील त्यासाठी इथे आपण कुठली ट्रिक करायची आहे ते बघूया आता इथे आपण ती ट्रिक करणार आहोत ही ट्रिक करण्यासाठी इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे आता या प्लॅस्टिकच्या पिशवीच्या आतमध्ये आपल्याला हात घालून घ्यायचा आहे आता ही पिशवी व्यवस्थित आपल्या हाताला अशा प्रकारे पॅक करून घ्यायची आहे आता इथे मी या ट्रिकच्या सहाय्याने सर्व बांगड्या एकाच वेळेस हातामध्ये घालून दाखवणार आहे किती सहज बांगड्या हातामध्ये जात आहेत ते बघा आणि या ट्रिकचा वापर केल्यामुळे या बांगड्या हातालाही लागत नाहीत त्यामुळे बांगड्या घालण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तसेच काचेचेही बांगड्या घालण्यासाठी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा अनेकदा काचेच्या बांगड्या हातामध्ये घालत असताना त्या तुटतात आणि अशा वेळेस आपल्या हातालाही लागते तर ही ट्रिक वापरली तर काचेच्या बांगड्या तुटल्या तरी हाताला लागणार नाही तिसरी टीप आहे ती म्हणजे काचेच्या ग्लाससाठी आहे काचेच्या ग्लासमध्ये मुलांना दूध दिले की त्यांच्या हातातून ग्लास सटकण्याची शक्यता असते त्यामुळे असे होऊ नये यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघूया हो येथे मी रबर घेतलेले आहेत हे रबर आपण आता ग्लासला लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे येथे मी चार रबर घेतलेले आहेत ते ग्लासला लावून घेत आहे तुमच्याकडील ग्लास मोठा ला असेल तुम तर तुम्ही आणखीन जास्त रबर लावू शकता या पद्धतीने रबर आपल्याला ग्लासला लावून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथे मी रबर लावून घेतलेले आहेत अशा प्रकारे रबर लावल्यामुळे काचेचा ग्लास हातातून सटकणार नाही अगदी तो घट्ट असा पकडता येतो त्यामुळे ही ट्रिक नक्की ट्राय करा आता आपली चौथी टीप आहे ती म्हणजे सॉक्ससाठी आहे सॉक्स अनेकदा आपल्याला सकाळच्या घाईमध्ये सापडत नाहीत अशा वेळेस हे सॉक्स आपण कशा प्रकारे व्यवस्थित ठेवायचे ते बघणार आहोत येथे हे दोन्ही सॉक्स आपण अशा प्रकारे एकावरती एक ठेवून ते या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत आता हे फोल्ड करून झालेले सॉक्स आपण आतल्या बाजूचा सॉक्स न घेता बाहेरच्या बाजूचा सॉक्स घेऊन ते या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत येथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याची एक छान घडी तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही सॉक्स एका जागेवरती व्यवस्थित ठेवू शकता छोटीशी आहे पण खूपच उपयुक्त आहे आज येथे मी तुम्हाला कांगवा कशा प्रकारे स्वच्छ करायचा ते दाखवणार आहे येथे तुम्ही बघू शकता किती खराब झालेला आहे हा कांगवा येथे हा लाकडाचा कांगवा आहे तो सुद्धा येथे मी तुम्हाला कशा प्रकारे स्वच्छ करायचा तो दाखवणार आहे येथे आणखीन काही कांगवे आहेत ते सुद्धा थोडे थोडे खराब झालेले आहेत हे सर्व कांगवे एकदम नव्यासारखे कसे चमकायचे ते बघणार आहोत चला तर आता आपण सुरुवात करू या व्हिडिओला त्यासाठी येथे मी एक ताट घेतलेलं आहे येथे मी ताटामध्ये गरम पाणी घालत आहे कांगवे बुडतील इतपत आपल्याला गरम पाणी घालायचं आहे येथे ताटामध्ये पाणी घालून झालेलं आहे आता येथे मी कपडे धुण्याचं लिक्विड घेतलेलं आहे ते घालत आहे याच्या जागेवरती तुम्ही कपडे धुण्याची पावडरही घालू शकता आता इथे थोडंसं मीठ घालत आहे मीठ घालून झाले की इथे थोडासा बेकिंग सोडा घेतलेला आहे तो घालत आहे हे सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने करू नका पाणी गरम असल्यामुळे ते हाताला भाजेल त्यासाठी अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे सर्व कंगवे पाण्यामध्ये घालूया एक एक कांगवा अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये घालूया खांगवे किती खराब झालेले आहेत ते बघा सर्व कांगवे आपण अशा प्रकारे घालून घ्यायचे आहेत आता चमच्याच्या सह्याने ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत जेणेकरून ते पाण्यामध्ये व्यवस्थित बुडले जातील सर्व कांगवे आपण आता अर्धा तास असेच भिजत ठेवणार आहोत अर्धा तास झालेला आहे आणि पाणीही तुम्ही बघू शकता किती खराब झालेलं आहे कांगव्यामधील थोडी थोडी घाण येते पाण्यामध्ये निघलेली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते आता येथे मी एक छोटी प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये हँडवॉश घेत आहे येथे मी तीन ड्रॉप घेत आहे हँडवॉशने है। आपण येथे कांगवे घासणार आहोत तुम्ही दुसरा कुठलाही हँडवॉश है घेऊ शकता येथे आपण या ब्रशच्याऐवजी कपडे धुण्याचा ब्रश घेणार आहोत याच्यामुळे कांगवे पटकन साफ होतात तुमच्याकडे असा हा कपडे धुण्याचा ब्रश नसेल तर तुम्ही टूथब्रशनेही घासू शकता आता येथे थोडंसं हँडवॉश घेऊन ब्रशने अशा प्रकारे कांगवा आपण घासून घ्यायचं आहे सर्व बाजूने कांगवा आपल्याला अशा प्रकारे घासायचा आहे अशा प्रकारे उभा कांगवा आपण घासून घेऊया अगोदर जेणेकरून त्याच्यामध्ये जी घाण अडकलेली आहे ती सर्व निघून जाईल तुम्ही बघू शकता कांगवा किती स्वच्छ होत आहे एकदम नव्यासारखा दिसत आहे अशा पद्धतीने कांगवे स्वच्छ केले तर खूप पटकन स्वच्छ होतात आता आपण दुसरा हे अशाच प्रकारे स्वच्छ घासून घेणार आहोत तुम्हाला ही कांगवा साफ करण्याची ट्रिक माहीत होती का आणि माहीत असेल तर कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही ट्रिक माहीत नव्हती आणि ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आता येथे मी तुम्हाला लाकडी ही स्वच्छ करून दाखवणार आहे हाही कांगवा एकदम आपण जसा तो पहिला घासला आहे तसाच घासायचा आहे हा लाकडी कांगवा काही जास्त खराब झालेला नव्हता आता असेच आपण सर्व कांगवे घासून घेणार आहोत तुम्हाला या ट्रिक आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर का तुम्ही चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारे येथे मी सर्वच कांगवे ब्रशने घासून घेतलेले आहेत किती पटकन स्वच्छ झालेले आहेत ते बघा एकदम नव्यासारखे दिसत आहेत सर्वच कांगवे खांगवे घासून झालेले आहेत आता आपण हे कांगवे स्वच्छ धुवून घेणार आहोत अगोदर आपण याच पाण्यामध्ये ते धुवून घेणार आहोत आणि नंतर हे सर्व कांगवे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता हे कांगवे आपण स्वच्छ पाण्याने धुवूया येथे मी कांगवे धुवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेले आहेत एकदम जणू काही ते नवीन असल्यासारखे दिसत आहेत थोडीसुद्धा घाण याच्यामध्ये राहिलेली नाही तुम्ही बघू शकता सर्वच कांगवे स्वच्छ झालेले आहेत आता हा सुद्धा तुम्हाला दाखवते कि किती खराब झालेला होता तो सुद्धा किती स्वच्छ झालेला आहे बघा थोडीसुद्धा घाण याच्यामध्ये राहिलेली नाही आता हे सर्व कांगवे मी उन्हामधून सुकवून घेतलेले आहेत किती कांगवे नव्यासारखे झालेले आहेत बघा